अक्षय चवरे कॉलेज अंगनवाड़ी करी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अंगनवाड़ी फर्स्ट ईयर सिविल डिप्लोमा कॉलेज इज फर्स्ट ईयर हाँ फर्स्ट ईयर मेंबर्स हाँ दीपक बड़े ऋतुजा यादव मनीषा सानू प्रोजेक्ट चला पोर्टेबल ग्रीन गैस सिस्टम मला याची आयडिया म्हणजे जे जे इथं मोठे बायोगॅस प्रोजेक्ट प्लॅन चालतात त्याच्यामध्ये आपल्याला जे मोठे साईज असते त्याच्यामुळे शेण वगैरे शहरामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे याची साईज आम्ही रिड्यूस करून त्याला पोर्टेबल बनवला पोर्टेबल जे आम्ही याच्यामध्ये जे मिथेन गॅस प्रोड्यूस व्हायला जे हे लागतं ते आम्हाला याच्यामध्ये स्टडी केल्यानंतर आपल्या किचनमधलं जे वेस्टेज आहे फळं सडलेली फळे वगैरे त्याच्यामध्ये आम्हाला ते मिथेन गॅस प्रोड्यूस होण्याची क्षमता जरा जास्त दिसतो त्याला पोर्टेबल करून यूज करायला हा डायजेस्टर टँक आहे या डायजेस्टर टँकमध्ये आपल्याला फर्स्ट टाइम इन्स्टॉलेशन करताना त्याच्यामध्ये आपल्याला 20 लिटर पाण्यामध्ये 5 किलो शेण टाकायचं ते शेण टाकल्यानंतर आपल्याला जर 40 दिवस वेट करावं लागतं डिकम्पोजिशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून बॅक्टेरिया निर्माण होतात ते बॅक्टेरिया मिळाल्यानंतर CO2 प्रोड्यूस होतो पहिल्यांदा त्याच्यामुळे हा टँक वर येतो त्या टँकवर आल्यानंतर आपल्याला समजतं CO2 प्रेझेंट तो आपल्याला तो यूज नाही करायचा तो सोडून द्यायचा आहे हवेमध्ये तो झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकायचं आपलं जे किचन वेस्ट आहे दररोजचे सडलेली फळं वगैरे ते टाकल्यानंतर आपल्याला 12 तासाच्या नंतर आपल्याला जो गॅस प्रोड्यूस होईल तो आपण डायरेक्टली स्वयंपाकासाठी यूज करू शकतो प्रोड्यूस होऊन नाही बॅक्टेरिया जमा झालेले असतील आपले 40 दिवसाचे बॅक्टेरिया जमा झाल्यानंतर तो प्रोड्यूस होणार हा आउटलेट जो आपण एक्स्ट्रा हे टाकणार आहे जी एक्स्ट्रा सिलरी बाहेर वर येईल ती आपल्याला यातून बाहेर येऊन जाईल पाण्यामध्ये किती लिटर शेण यूज केलं 5 किलो शेण यूज केलं 5 kg शेण यूज केलं आणि त्याच्यामध्ये 2 किलो पीठ टाकले जे आपल्या गिरणीमध्ये जे हे केलेलं खाली पडलेलं असतं खाली पडलेलं वगैरे ते टाकले आणि जे पेंड असते ना ते पशुखाद्य ते पशुखाद्य मिक्स केले पाणी किती पाणी 20 ते 25 लिटर पाणी यूज केले म्हणजे रोजच्या फळभाज्या आणि एवढा गॅस तयार होऊ शकेल का होऊ शकतो काय म्हणजे त्याच्यामध्ये 1 क्युबिक मीटर एवढा गॅस तयार होतो आपला जर 2 kg वेस्टेज तुम्ही डेली टाकत असाल त्याच्यात तर तुम्हाला 1 क्युबिक मीटर एवढा गॅस मिळतो तर तो गॅस किती वेळ चालू शकतो तो गॅस 5 तास चालू शकतो 1 ते 5 तास चालू शकतो ओके साधारण खर्च किती याला खर्च मला खूप म्हणजे रिझनेबल आहे 2500 हा माझा प्रोजेक्ट तयार झाला 2500 आणि हा गॅस कुठला यूज केला हा बायोगॅस आहे असा आपला साधा जो घरची जी शेगडी असते ती पण यूज करू शकतो आणि याच्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतात आणि थोड्या प्रमाणात ऑदर गॅसेस प्रोड्यूस होतात त्याचा काही इफेक्ट नाही त्याचा कधी एक्सप्लोज होत नाही त्याच्यामुळे याची काही भीती वगैरे काहीच नाही हा होऊ शकतो पण याचे थोडे डिझाईन्स चेंज करायला लागतील हा क्वालिटी म्हणजे जे आपल्या फ्रूटची तेवढी क्वालिटी नसते त्याच्यामध्ये मिथेन गॅस प्रोड्यूस होते त्याच्यामुळे त्याचा आपल्याला साईज थोडी वाढवावी लागेल आणि याच्यामध्ये थोडं क्वालिटीमध्ये थोडं आपल्याला पीठ वगैरे दररोज मिक्स करावं लागेल 1 ते 1.5 किलो पीठ वगैरे लागेलच ते एक हे करावं लागेल कमर्शलाइज केला तर खर्च वाढू शकतो का कमी होऊ शकतो नाही वाढू शकत थोडाफार खर्च फरक पडेल थँक्यू